राज्य सरकार के गड्ढे मुक्त खस्ताहाल सड़कों का निषेध स्वरूप गढ़चिरौली में कांग्रेस ने वाहन चालकों का सत्कार करके किया। राज्य सरकार के गड्ढे मुक्त महाराष्ट्र की उड़ रही धज्जियां। कांग्रेस ने सड़क पर उतरकर किया वाहन चालकों का सत्कार। राज्य सरकार ने गड्ढे मुक्त महाराष्ट्र निर्माण करने का वादा किया था, मात्र गढ़चिरौली जिले के सड़कें पूरी तरह खस्ताहाल है, जिससे सरकार का यह वादा विफल हो गया। इस बीच बुधवार को कांग्रेस के पदाधिकारियों ने सड़क पर उतरकर अनोखा आंदोलन करते हुए खस्ता सड़कों से वाहन चलाने वाले भाग का सत्कार किया। इस समय आंदोलनकर्ता कांग्रेस पदाधिकारियों ने कहा कि सरकार ने महाराष्ट्र की सड़कों को चकाचक करने का वादा किया था, किंतु गढ़चिरौली जिले की सड़कें पिछले अनेक वर्षों से खस्ता है। इसके बावजूद सड़कों की मरम्मत करने की ओर सरकार ध्यान नहीं दे रही। ऐसे में वाहन चालकों को अपनी जान मुट्ठी में लेकर सफर करना पड़ रहा है। फलस्वरूप सरकार ने नीति का विरोध करते हुए कांग्रेस के पदाधिकारियों ने बुधवार को अनोखा आंदोलन किया। गढ़चिरौली चामोर्शी मार्ग के गोविंद गांव समीपस्थ कांग्रेस पदाधिकारियों ने मार्ग से आवागमन करने वाले वाहन चालकों को रोककर उनका सत्कार किया। इस समय कांग्रेस के युवा नेता डॉक्टर कोड़वते, कुणाल पेंदोरकर, पंकज बारसिंगे, गणेश कुलमेथे, वशीम शेख, भावेश नागोसे समेत बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। भाजप सरकार सत्तेवर येण्याच्या आधी जी आश्वासनाची खैरात मांडली होती, त्या आश्वासनाची एकही पूर्तता अख्ख्या महाराष्ट्रात तर नाही पण गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा झालेली दिसत नाही। खड्डे मुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांचे बांधकाम मंत्री यांनी सुद्धा गडचिरोलीचा दौरा केला होता, त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं का खड्डे मुक्त गडचिरोली करू। अजूनपर्यंत खड्डे मुक्त गडचिरोली झाली नाही, पण गडचिरोली खड्ड्यात गेली भाजप सरकारमुळे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि हा चामोर्शीला जाणारा जो मार्ग आहे याच्यामध्ये प्रत्येक 150 मीटरवरती गड्ढे पडलेले आहेत। या भागात प्रॉपर अहिरेला राहणारे पालकमंत्री हे सुद्धा नेहमी या मार्गाने अपडाऊन करतात, जाणे येणे करतात। त्याचप्रमाणे खासदार सुद्धा याच भागातले असून चामोर्शीचे प्रॉपर असलेले आमचे आमदार सुद्धा आहेत, ते सुद्धा या रस्त्याने लोत जातात, पण यांचा त्या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या रस्त्यावर नेहमी अपघाताचे प्रमाण याच रस्त्यावर चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आमच्या या उपक्रमात तरुण या खासदार पालकमंत्री आणि आमदारांना जाग येईल अशी अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। गड्ढेमुक्त रस्ते सरकारचे हे धोरण आहे ते पूर्णपणे फेल ठरलेलं आहे। आज चामोर्शी मार्गे कित्येक तरी अपघात होत आहे, बऱ्याचशा लोकांना जाण्यासाठी दूरी होत आहे। इथले गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री रोज येणे जाणे करतात, इथले स्थानिक आमदार या रस्त्यावरून रोज येणे जाणे करतात, त्यांना हे दिसत नाही, त्यांना ते कळत नाही, तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करण्यात यावे।